हाय टू फॅमिली, नमस्कार. मी खानदेशी मावशी, माझे चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आणि अभिनंदन. आजचा ब्लॉग आहे रात्रीचा, भरलेली भेंडी. आता आपला हा तवा गरम झाला आहे. आता आपण याच्यामध्ये भरलेली भेंडी इथे दाखवते तुम्हाला. ही आहे भरलेली भेंडी, दिसते का? ही आहे भरलेली भेंडी. याच्यामध्ये आपण काय घेतलं आहे, अर्धा वाटी शेंगदाण्याचा फूट, दोन चार लसणाच्या कांड्या आणि जिरं ठेसून घेतलं छान, थोडे हळद तिखट घेतलं, मिक्स केलं त्याच्यामध्ये शेंगदाण्याच्या फूटमध्ये, आणि अशी भेंडी या पद्धतीने आपण भरून घेतली. आता आपण ठेवणार त्याला कढईमध्ये. आपलं तव्यात करायची, तव्यात छान येते कडक येते तव्यामध्ये. एक करून रचायची, तुला रचून द्यायची छान मस्त, आणि वरून झाकण ठेवून द्यायचं. थोडा पाणी सपका द्यायचा, पाणी ठेवायचं आजूबाजूला, थोडं पाणी टाकायचं, चिनी असायची म्हणजे असं टाकण चुन द्यायचं छान मस्त आणि बारीक गॅस करायचं. आता बारीक गॅस करता तर ह्या साईडला आपण करणार आहे मेथीची भाजी. खानदेशी पद्धतीने ब्लॉग बघा, खानदेशी पद्धतीप्रमाणे आपण आजच्या सगळा जो दाखवते मी ब्लॉग सगळा तो खानदेशी पद्धतीनेच दाखवते आहे. आणि नक्की बघा, नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, कमेंटसुद्धा करायला विसरू नका, कमेंट आठवणीने करा. या साईडला आपण मेथीची भाजी करणार. आता आपण करणार आहे मेथीची भाजी, त्या साईडला मेथी भाजी ठेवू आपण. मेथीची भाजी कशी करायची तुम्हाला दाखवते. मेथीची भाजी अशी वाफी द्यायची छान मस्त. त्या साईडला पण कढई ठेवली, मेथीची भाजी करायची. काय करायची, मेथीची भाजी त्या साईडला. रोज रोज नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ दाखवत जाईल. नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईबर करत जा, व्हिडिओ व्हायरल करत जा. व्हिडिओ बघायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका.
तर आपण या साईडला ब्लॅक कॅमेराने दाखवतोय ना, त्याच्यामुळे मी दिसत नाही. आता मी या साईडला काय करते, हे मिरच्या कापते मस्त छान. हां मिरच्या कापते, लसूण कापते, लांब 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 लसूण कापायचा. लसूण जास्त टाकायचं मेथीच्या भाजीमध्ये, हां छान लागते मेथीची भाजी. आणि थोडी चरकी घ्यायची, तिखट तिखट छान लागते. अजून बरं दिवस अजून कढी नाही खाल्ली आम्ही. कढी करावं लागेल, कढी आणि एका जणाची कमेंट आहे, कढी आणि भजी दाखवा. आज कसं, आज एकादशी होती ना आज, त्याच्याने आज नॉनव्हेज वगैरेने काय केलं? एकादशीला खात नाही आम्ही, चतुर्थी एकादशी पौर्णिमा या दिवशी नाही खात आम्ही चिकन वगैरे, चिकन मटन नाही खात. मग इकडे आपली कढाई गरम झाली आहे छान मस्त होईल. तर आपण याच्या मेथीच्या भाजीसाठी तेल टाकणार. मेथीच्या भाजीला आपण किती तेल टाकायचं, 3 पळ्या. एवढी भाजी असते तेवढं तेल टाकावं लागतं भाजीमध्ये छान मस्त असं. आता या साईडला आपण भेंडी बघू. भेंडी बघू, भेंडी गरम झाली आपलं झाली का बघा. थोडी उलटी पलटी करायची तिला. झालेली ती थोडी उलटी पलटी करायची तुला. जास्त वेळ लागत नाही तिला व्हायला. हा आपण शिकले होतो ना, आपण याच्यामध्ये काय करतो, हे टाकतो ना लसूण जिरा टाकतो ना, थोडी लसूण ती चव तळ पाहिजे ना याच्यामध्ये. त्यामुळे हा भाग आपल्याला शेकणं गरजेचं असतं. हा भाग शेकला गेला का चांगला, पुन्हा तिला परत आपण उलटी पलटी करायची. आता इकडे आपलं तेल तळ झाले, त्याच्यासाठी आपण घेतले 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि 4 हिरवी मिरची. छान असं मस्त खुशखुशीत वास येतो आहे भेंडीचा, त्याच्यात ते लसूण टाकलेलं आहे ना, आणि जसं जसं ते मध्ये येते तसं ते चालवून शेकले जात आहे ना, खूप छान वास येतो, मस्त वास येतो भेंडीचा. इकडे आपल्या मिरच्या लाल झाले, आता आपण तिखट भाजी टाकायची. त्याच्यामध्ये आपण मीठ टाकायचं, मीठ झालं. आता आपली भेंडी पण झाली, मेथीची भाजी पण टाकली गेली, साफसफाई करून आपण गॅस उठायची. त्याला 10 मिनिटासाठी 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. कशाला, मेथीच्या भाजीला. त्यात तुम्हाला मी भेंडी दाखवते. भेंडी एकच नंबर चटणी बघितलं का, ही सुपर झाली चटणी, एकदम छान तळली गेली मस्त यम्मी यम्मी.
लगी लगी ती भारी झाली सुंदर प्रतिम प्रतिम भेटी झाली मस्त आपण घरादाराची साफसफाई करून घेऊ भाजी होईपर्यंत असा ब्लॉक कॅमेरा फिरवते मी तुम्हाला दाखवते साफसफाई बघितलं का हा असं पडत ते एवढं आपण छान मस्त असे खारे शेंगा केले खारे शेंगा खारे शेंगा केले तिकडे आपण उकडलेल्या शेंगा म्हणतात त्याला उकडून घेतल्या छान मस्तपैकी तीन शिट्टे घेतल्या मीठ टाकलं थोडस त्याच्यामध्ये छान मस्तपैकी आणि तीन शिट्टे घेऊन मस्त शिजू दिलं नरम आणि त्याला खायचं गरम गरम एकदम भारी यम्मी यम्मी लागतं आमच्याकडे अजिबात पाणी राहत नाही इथे नाशिक मध्ये बिलकुल भी राहत नाही बिलकुल नाही आता सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू ना त्याच्यामुळे उन्हाळ्याचे दिवस चालू असल्यामुळे हा सगळा प्रकार आहे त्याच्यात राहतं पाणी उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पाणी राहत नाही गो असं दिसते का तुम्हाला दिसते छान असे मस्त पैकी आपण आता शेंगाच तयार केलंय भांडे पडले कसायचे पाणी आणा लागेल बाथरूम मधून पाणी आले शिवाय भांडे होणार नाही जेवण वगैरे झाल्यावर सगळे भांडे घासून टाकतील एकच दम काढते मग तू एकच दम तू वाजायला काढते माझा मंगळवारचं वाटा काही वेळ लागतो साफसफाई करायला काही वेळ लागतो बघितलं आवरलं गेलं ना आवरतं भांडेच कसायची बाकी राहिले आता आता फिरवते मी कॅमेरा इकडे भेंडीच्या भाजीकडे बघा शिजले गेली छान मस्त आहे की भेंडी अशा पद्धतीने भेंडीची भाजी पण करा तुम्ही आणि या पद्धतीने मेथीची भाजी पाच मिनिटं शिजू द्यायचं इला पण पाच दहा मिनिटं शिजू द्यायचं दोन्ही भाज्या छान मस्त पैकी आजचा भेट व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर करा व्हिडिओ व्हायरल करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका आणि माझे चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईबर करा आणि माझ्या चॅनलला भेट द्या खानदेशी मावशी म्हणून जय हिंद जय महाराष्ट्र बाय बाय